तर प्रेक्षक हो आपणास विनंती असेल, आपण मायबाप प्रेक्षक आहात आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही जास्त आनंदाने उपभोगतोय याचं कोणताही डाऊट नाहीये, परंतु सहकार्य आपलं आवश्यक असेल, आपण बाहेर राहा आणि बाहेरून आनंद घ्या. मंडप डेकोरेटर्स प्लीज कृपया आपण कुठे असाल तर या. मंडप डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्स या, माइक जवळ संपर्क साधा. डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्स प्लीज. समीर शेख मिंबर्स जर आपण या ठिकाणी असाल तर कमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा. समीर शेख मिंबर्स. थँक यू. दुर्गेश इलेवन अरणा, आपण जेवढे पाठीराखे आहात तुम्हाला एक हात जोडून विनंती असेल, आनंद उपभोगा, नाचा जरूर, सगळं काही करा, पण आपल्याला एक विनंती असेल की जे आपण हे बाउंड्री लाईनच्या बाहेरून येल्लो पट्टी मारले त्याच्या खालून एक वायर गेलेली आहे, लाईटच्या ज्या वायर आहेत त्याला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू नका किंवा तिला टच करण्याचा प्रयत्न करू नका. इथे सामने देखील थांबवावे लागतील आणि तुम्हाला देखील त्रास होईल. तुमच्याकडनं पैसे नाही घेणार आम्ही. प्लेयर्स ज्या ज्या चेअर्स आपण नेल्यात, प्रेक्षक हो खेळाडूंच्या बसण्यासाठी जी व्यवस्था केली होती त्या चेअर्स आपण नेल्यात, तर कृपया द्या, खाली करा, बसले असतील त्यांनी प्लीज जरा उभे राहा, खेळाडू दमलेत त्यांना दोकडील चार षटकं बसण्याची संधी मिळते ती संधी त्यांना द्या, आपणास विनंती असेल. चला आरसीसी संघ दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये, पहा. थँक्यू. थँक यू. थँक यू. येस, सामना चालू व्हायची वाट न पाहता या ठिकाणी बक्षिसांचा पुन्हा एकदा वर्षा होताना पाहायला मिळणार आहे. जर का जयेशने पुन्हा एकदा किमया केली 7 चेंडू 7 चौकारांची तर 2000 रुपयाचे पारितोषिक रंजन पाटील, तसेच 2000 रुपयाचे पारितोषिक नयन कालुष्टे यांच्याकडून असणार आहे. येस, हा खेळाडू आहेच तसाच की त्याच्या खेळात
आणि 1000 रुपये वैभव नवार यांच्याकडून. नक्कीच हा खेळाडू असा आहे की त्याच्या प्रेमात सर्व कोण सर्व काही पडतील आणि तसंच चित्र या ठिकाणी दाखवलं आजच्या दिवसामध्ये या जयेशने. चला रमीज सला विनंती आहे थोडी छत्रक्षण लावून घ्यायची. आमच्या ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेल्या आहेत. या मॅचला सुरुवात होईल. विनंती आहे की सर्वांनी मॅचला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो. एका बाजूला जयेश गडद आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गडद. नवनीत भोंसे या ठिकाणी आगमन होतो. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बिलेज क्रिकेट क्लबचे आयोजक आहेत आणि चांगली स्पर्धा ते सुद्धा या विरानगरीमध्ये आयोजित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात चिरागजी पाटील यांच्या समवेत. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत. नक्कीच रमेशजी कुडू आणि नवनीत पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल. खूप चांगलं काम कोविड काळामध्ये रमेशजींनी हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं आहे त्यांचं खरंच आपण ऋण व्यक्त करूया. कारण कोविडमध्ये ज्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांपैकी एक रमेश कुडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. नक्कीच कोविड योद्धा म्हणून त्यांना संबोधायला काही हरकत नसणार आहे सर, कारण ज्या प्रकारचं कार्य केलंय. चला विनंती आहे सर्वांना की या मॅचचा मनमोहरात आनंद घ्यायचा आहे. कोणतेही बाहेरून कमेंट्स पास करू नका, गडबड गोंधळ करू नका. शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळत असताना या ठिकाणी तुम्हाला राहायचंय आणि जास्तीत जास्त करून युट्यूबवर ही मॅच बघा. ही कालपासून आम्ही तुम्हाला निवेदन करत आहोत आणि मॅच चालू करायची. जावेद गोलंदाजी माकवरती गोलंदाज दाखल झालाय. जावेद मंसुरी या अगोदरच्या सामन्यामध्ये लीग स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारलाय आणि लगातार दोन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारून आघाडीच्या टॉप वन वरती विराजमान असलेला फलंदाज जयेश गडद तब्बल 170 धावा पार केल्यात आणि टॉप वरती राहिलाय तो जयेश गडद स्ट्रायकर यांकडे. यावेळेस मात्र गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या जावेद मंसुरी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो जयेद गडद साठी. क्षेत्ररक्षण सज्ज आहेत, गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू सेमी फायनल क्वालिफायर वन. यावेळेस मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये एकेरी धाव मिळते. एका धावेने श्री गणेश होते. धावपलकावरती पहिली धाव लागली जाते दुर्गेश इलेव्हनच्या. बस नक्कीच पहिली धाव आणि जयची खासियत आहे. ज्या ज्या वेळेला अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असताना किंवा टर्फचं क्रिकेट खेळत असताना जय ज्या वेळेला आपल्या इनिंगची सुरुवात करत असतो त्याला त्या इनिंगमध्ये पहिली धावी स्वीपच्या फटक्याने घेत असतो. सातत्याने आम्ही पाहिलंय आणि आज सुद्धा या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये त्याने ती प्रचिती दाखवली आहे. पहिला चेंडू एका धावेसाठी श्री गणेश आपण पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जावेद मंसुरी तितकं ताकदवर नेतृत्व आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या नवोदित खेळाडूच्या माध्यमातून अंडर 25 ची स्पर्धा सतम खेळत असताना पाहायला मिळतात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वीपचा फटका फुलट्या पद्धतीने बॅटवर घेतला परंतु त्या ठिकाणी साहिल चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एक एक धाव का महत्वाची आहे कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही एक एक धाव घेत असता एका एका धावेने दडपणे गोलंदाजावरती येत असतो कारण ती एक धाव येत असताना त्याला कोणता तरी वेगळा चेंडू टाकण्याची युक्ती त्याच्या मनामध्ये येत असेल. तो वेगळा चेंडू जर का खराब झाला तर मात्र फलंदाज त्याचा फायदा उचलत असतो आणि म्हणूनच त्याला ते दबाव कारणीभूत असताना आपण नेहमीच पाहिलेलं आहे. एका एका धावेने धावांचा रथी रचला होतो. पाहूया पुन्हा एकदा कशा प्रकारे या चेंडूला खंडन केलं जाते. आता मात्र सुरेख पर्यंत घेऊन गेला चेंडू. आपण पाहतो जयेश त्या ठिकाणी चेंडूवर येतात परंतु जयेशचा चेंडू जयेशने अडवलाय आणि म्हणून हा या ठिकाणी हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. दीपक सर एक नक्कीच दोन नवतरुण खेळाडू फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी जयेश गडदने चेंडू मारला होता तर त्यानंतर तो क्षेत्ररक्षक जयेशने अडवला. यावेळेस मात्र जावेद मंसुरी पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलेत. कट केलाय, चेंडू झाले इन टू द गॅप, चौकार. थँक्यू. ऍक्च्युली या ठिकाणी नयनजी कालोष्टे यांनी 6 पेक्षा कमी धावा दिल्यात तर 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं होतं परंतु जोपर्यंत त्यांचा संदेश आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत चौकार लगावला गेला आणि 6 धावा पूर्ण झाल्या. चौकाराच्या आतमध्ये बसलेले माझे खेळाडू मित्र जे दिसतात त्यांनी प्लीज लाईनच्या बाहेर जायचंय. जे आतमध्ये असलेत खलीद भाई
आपण बसल्यामुळे बाकीचे खेळाडू देखील येऊ लागलेत. प्लीज आपणही उठा आणि बाकीच्यांनाही उठवा. खालिद भाईंनी खूप सहकार्य केलं, दोन दिवसामध्ये त्यांचं सहकार्य विसरता येणार नाही. प्लीज उठा मित्रांनो. ओहो, यावेळेस बॅकफुटवर कट करायचा होता, घातक ठरला असता. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडू झाली आहे, तर पाच चेंडूवरती पाच धावा खर्ची घातल्यात गोलंदाज जावेद मनसुरीने. सहा धावा खर्ची घातल्यात. सहा धावा आतापर्यंत आपण येताना पाहिल्यात आणि शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. काय घडतं या मॅचमध्ये, कारण जावेद मनसुरी एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचा चेंडू त्याचा कमी गती अर्जित करतो, म्हणजे थोडासा थांबून येतो, त्यामुळे तो फलंदाजाला समजण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होत असते. आता मात्र काय घडलं, नक्कीच एक मोठा फटका टाकणे मारण्याचा प्रयत्न चेंडू, मात्र त्या ठिकाणी साहिलच्या हातामध्ये गेला. तत्पूर्वी त्याने फेकी केल्यानंतर गॅदर करण्यामध्ये चुकी करतोय या ठिकाणी जावेद मनसुरी. आणि या शेवटच्या चेंडूवरती एक धाव येत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावत असताना सात धावा पाहायला मिळतात दुर्गेश अर्णाळ्या संघाचा. चल चिच्चू आणि सुमित कदम, आपण मंडळांच्या थोडं बाहेर जायचंय. तसेच या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेत आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा त्या पडद्याच्या मागे जायचंय. थँक्यू मित्रांनो. थँक्यू चिचू. तर नेहमीच म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात आहे ना, ते तुमचं अर्ध काम पूर्ण करत असते. आणि एक चांगली सुरुवात अर्नाळा संघासाठी आणि आरसीसी संघासाठी देखील, कारण पहिल्या षटकामध्ये सात धावा जाणं समाधानकारक आहे, पहिल्या षटकामध्ये सात धावा येणं देखील समाधानकारक आहे दुर्गेश इलेव्हन अर्नाळासाठी. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, तेवढा चांगला खेळ दोघे संघ करतात. दोघांनाही आपल्या कॅपॅबिलिटीज काय आहेत माहिती आहेत, एकमेकांच्या उणीवा काय आहेत हे देखील माहिती आहे आणि कौशल्य काय आहेत हे देखील माहिती आहे. यावेळेस मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी माकवती गोलंदाज दाखल होईल शशांक, ज्या शशांकने सुरेख षटक हाताळलं होतं मागच्या सामन्यामध्ये लीग स्टेजमध्ये. परंतु हे जरा एक वेगळं आहे, लीग स्टेजचे सामने आणि क्वालिफायरचा सामना यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही नॉकआउटकडे जाता ना, त्यावेळेस तुम्हाला एफर्टलेस कामगिरी करावी लागते. यावेळेस मात्र रोहित जाधव एसटीच्या मागे काहीतरी बदल करेल. तद्वर मात्र चेंडूला टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज शशांक. उलटा चेंडू बाहेर मारलाय, बडी मछली जाल में पहिला हादरा. थँक्यू थँक्यू. दिसे काय झालं शशांकची गोलंदाजी, सर मागे सुद्धा मी म्हटलं होतं आणि या अगोदर सुद्धा कालचा दिवस पण आपण पाहिला, शशांकच्या बॉलमध्ये जो स्विंग आहे तो कुठे ना कुठे बॅटवरती पडल्यावर सुद्धा त्याच प्रकारचं वळण घेत असतो आणि म्हणूनच चेंडू टॉपेज घेऊन अनेक वेळा बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलात आणि जयेश सुद्धा त्याच गोष्टीचा शिकार होतोय. आणि या पहिल्याच चेंडूवरती मोठा हात्र लगावला होतो या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघाला. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय विकास दसकर उर्फ चिका, एक असा फलंदाज ज्याने फक्त वसई विरार पुरतं मर्यादित न राहता वसई विरार बाहेर जाऊन सुद्धा आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवला आहे आणि तो मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शशांक टू विकास, वेगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी रोहित जाधवच्या माध्यमातून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय, कारण दोन्ही संघ या ठिकाणी. आता मात्र सुरेखाचा बॅट का फुल टॉस बॉल होता, परंतु फुरफुस समाचार घेत असताना चेंडू फिरत जातोय सीमारेषा बाहेर चार धावांसाठी. थँक्यू थँक्यू. टू चार धावा येतात हे जयेशला करणं गरजेचं होतं, परंतु जयेशच्या बॅटचा फ्लो थोडासा जास्त होता म्हणून चेंडू सरळ त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळाला. परंतु काही हरकत नाही आहे, जर का जयेश गेला असला तरी सुद्धा या ठिकाणी विकास धसकर आणि प्रशांत गरत, मिस्टर फायटर जेट ऑफ वसई तालुका म्हणून ज्याला आपण म्हणत असतो, तो अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन इन कशा प्रकारे खेळावी हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. पाहूया कशा प्रकारचं मनोबल आहे त्यांचं आणि कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी साकारली जाते. आता मात्र पुन्हा एकदा रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी रोहित जाधव थोडेसे दूरवरून येतात. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावपलक 12 धावांवरती जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र बऱ्याच अवधीनंतर प्रशांत येईल स्ट्रायकर एंडकडे. एक चेंडूवरती एक धाव काढून प्रशांत मैदानात नॉन स्ट्रायकर एंडकडे गेला होता आणि आता मात्र खूप वेळानंतर स्ट्राईक येईल. ते म्हणजे प्रशांतला. यावेळी शशांक टू प्रशांत अशा प्रकारचं हे क्रिकेटमधलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळेल. यावेळेस मात्र वेगळा फटका खेळायचा होता, चांगला संबंध आला बॅटचा आणि बॉलचा, परंतु सरळ जाऊन जावेद मनसुरीच्या हातामध्ये चेंडू विसावला. जावेद मनसुरी सातत्याने फ्रेममध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी असं होतं ना भरत सर, आपलं नशीब जेव्हा खराब असतं ना तेव्हा आपले चांगले फटके देखील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतात. येस नक्की सर, ज्या प्रकारची तुम्ही मागाशी तुलना केली जसं ज्या प्रकारचं सांगितलं की चांगले फटके सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असतात. दोन्ही संघांमध्ये एक बदल आहे, एक फरक आहे, तो फरक मी तुम्हाला नक्कीच सांगेल या मॅच दरम्यान.
भटापटका मारण्यापर्यंत चेंडू मात्र त्या ठिकाणी कवच क्षेत्रामध्ये जातो का तर येस इट इज गॉन फॉर 4 रन्स. थँक्यू टू देव, थँक्यू टू देव. तर या चार धावा येतात आणि चार धावा म्हणजे कशा तर मोक्याच्या क्षणी फुलटॉस चेंडू आहे त्याचा समाचार घ्यायचा आणि हे पहिल्या बाजूचं समीकरण दुर्गेशलन अर्नाळ्या संघाचं राहिले. तो फरक जो ज्या फरकाबद्दल मी म्हणत होतो दुर्गेशलन अर्नाळ्या संघ या फेजमध्ये किंवा या लेवलला खूप वेळा खेळताना आपण पाहिलाय. मग डिपेंडिंग चॅम्पियन आहे मागील दोन वर्षाचा जो विजेता संघ तो दुर्गेशलन अर्नाळा. परंतु समोर जो संघ आहे त्या संघामध्ये बहुतांशाचे खेळाडू जे नवोदित आहेत आणि त्यांना मात्र या सेटवरती या सिच्युएशनमध्ये खेळण्याचा अनुभव कमी आहे आणि हा मोठा बदल. परंतु या बदलामध्ये काय घडतं ते मात्र आपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मोमेंटम बिलकुल मागच्या विजयानंतर यांच्या बाजूला येताना पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी व्हॉइडची अपील परंतु या ठिकाणी डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते का तर यस, दोन षटक या ठिकाणी समाप्त होतात आणि 17 धावा 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस तर दुर्गेशलन अर्नाळा. येस, ज्यावेळेस आपल्यावर दबाव असतो ना दबावाच्या बद्दल एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, दबाव मे कुछ लोग निखरते है तो कुछ लोग बिखरते है. आता इथे कोण निखरत आहे आणि कोण बिखरत आहे ते आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अद्यापही 6 षटकांचा खेळ चालू आहे, 6 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल ना इथं काहीच सांगता येत नाही कारण आज 52 धावा झाल्या, 53 धावा चेस देखील झाल्या, असे अनेक बदल फेरबदल या मैदानावरती आज पाहायला मिळाले. तर यावेळेस मात्र गोलंदाजी माकवरती रोटी अर्थातच रोहित जाधव, शायकेरेंकडे प्रशांत गरद आपल्याला पाहायला मिळतोय. एसटीच्या मागे जावेद मंसुरी आता आलाय, स्वतः संघनायक आहे. क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण न्याहाळलं जाईल, क्षेत्ररक्षणामध्ये काही चेंजेस होतील का बदल होतील का याच्याकडे पाहिलं जाईल. वॉर्मअप करतील आणि गोलंदाजी माकवरती दाखल होतील गोलंदाज रोहित जाधव. यावेळेस पहा प्रशांत गरद स्टान्सवरती येईल आणि पहिल्या चेंडूचा सामना करेल. पाहूया, एका विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रोहित जाधवसाठी या ठिकाणी लागण झालं नयनजी कालष्ट यांच्या माध्यमातून. रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी जोपर्यंत जावेद मंसुरी चेंडूवरती येत आहेत एक धाव गतिमान पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केली जाते. ही खासियत आहे अर्नाळाकरांची. अर्नाळा कशासाठी प्रसिद्ध आहे तर क्षेत्ररक्षणासाठी. अर्नाळा कशासाठी प्रसिद्ध आहे तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सर्वाधिक जास्त धावत असताना रन पूर्ण करण्यासाठी आणि ते मात्र चित्र या ठिकाणी दाखवतोय. जर का एक विकेट घेतला या ठिकाणी रोहित जाधवने तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नयनजी कालष्ट यांच्या माध्यमातून. एक डॉट ला 100 रुपये आणि विकेट हॅट्रिक ला 2000 रुपयाचं पारितोषिक नयनजी कालष्ट यांच्याकडून. पुनश्च एकदा या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी माजी नगरसेविका सौ रिटाताई सावरिया उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय, विराजमान व्हायचंय. रिटाताई सावरिया आपल्यामध्ये दाखल होतील. जे व्यासपीठाच्या समोर जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणून बाजूला व्हायचंय. जे खेळाडू असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण तिथून बाजूला व्हायचंय. आदरणीय सन्माननीय नगरसेविका रिटाताई सावरिया मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात. तर विनंती आहे की मॅडम आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नगरसेविका मनलते पाटील मॅडम उपस्थित आहेत, इम्तियाजभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच संतोष पिंगोकर सर सुद्धा व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला लाभले. तसेच या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून शब्दसन्मानाने सहसा स्वागत करतोय. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. थँक यू डीजे. तर 4 धावांनी धावपलक पुढे सरकले, धावपलक पोहोचलं जाते. तीन लगातार चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रशांत घरत यांच्यासाठी नयन कालष्ट यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित जाधव या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. समोर असणारे प्रशांत घरत हे वेगळं द्वंद्व आहे मित्रांनो. अनेक वेळा हे गोलंदाज फलंदाज एकमेकांसमोर घेताना आम्ही पाहिलेले आहेत आणि हे बॅटल खूप मोठ्या पद्धतीने रंगताना सुद्धा पाहिले. परंतु आज काय घडतं हे पाहणार आहोत या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये. बॅक पडवरती गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जागी, टॉप एज घेऊन जातोय सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्याचा दुसरा चौकार यावेळेस मात्र प्रशांत गरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चौकार प्रशांत घरत घेऊन काढतोय. धावपल्लक पहा वेगासरशी पोहोचलं जातंय 27 या धावसंख्येवरती. आतापर्यंत महागडा ठरतोय रोहित अर्थातच रोटी.
यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. विमल सिंग येतील कव्हर रिजन मध्ये, तर लॉंग ऑफ वरती आता मात्र सईदला पाठवलं जात आहे. कुठेतरी कमबॅक करावा लागेल यावेळेस गोलंदाजी करणारा आरसीसी संघ. आपण पाहताय क्वालिफायर फर्स्ट अर्थातच इथून जिंकणारा ग्रँड फिनाले मध्ये थेट दाखल होईल. यावेळेस पुन्हा एकदा रोहित. आता पहा तू शेर तो मैं सव्वा शेर, एकमेकांना चकवण्याचा प्रयत्न केला जातोय क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी. धावफलक 27 धावांवरती एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. एकमेकांना आपली कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. पहा पुन्हा एकदा रोहित टू प्रशांत, फुलटा चेंडू, चेंडूला कट केलाय लगातारचा तिसरा चौकार. थँक्यू डुबे. आणि या ठिकाणी लगातार तीन चौकार होतात. मी 500 रुपयाचा मानकेट होतो या ठिकाणी प्रशांत गरत नाही कालू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 31 रन्स 31 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. रणजितजी पाटील यांच्याकडून 6 चौकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे 6 चौकारांसाठी. मी अगोदरच म्हटलं दबाव मे ना, कुछ लोग निखरते तो कुछ बिखरते. यावेळेस जावेद मंसुरी पूर्णपणे बिखरलाय. 2 चौकारे सोडलेत सहज सोपे सरळ. रोहित पुन्हा एकदा लगातारचा चौथा येईल का? यस प्रयत्न झालाय. त्यावेळेस अक्षय पाटील एक धाव मात्र मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर धावपलकावर धावा लागल्यात 32. येणाऱ्या 6 महत्वाच्या हणामारीच्या शेवटच्या पहिल्या इनिंग मधल्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जाऊयात डीजेकडे, डीजेला देखील संधी देऊयात. थँक्यू. थांबायचं. थँक्यू ब्रँड. थँक्यू डुबे. अर्नाळकर यापुढील होणारा सामना एलिमिनेटर असणार आहे आणि या दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या षटकानंतर तयार राहायचं. दोन्ही संघातील कॅप्टन AKCC आणि तेजस इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण जर कुठे असाल तर या षटकानंतर त्वरित आपण टॉस करण्यासाठी यायचंय. स्टेज समोर टॉस केला जाणार आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर चला थोडी घाई करा मित्रांनो, वेळेचं बंधन आहे कारण आपल्याला जुना चेंडू द्या सोनू, स्टेज वरून जुना चेंडू द्या. षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. 32 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आणि या 32 धावांमध्ये आपण पाहतोय एक गडी तंबूच्या आसरला गेलेला आहे तो म्हणजे जयेश घरत. तरी सुद्धा खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत घरत द फायटर झेट ऑफ वसई तालुका म्हणून त्याला आपण म्हणत असतो. तो अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय कारण बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सईद येताना पाहायला मिळतोय. घणगती फलंदाज 125 क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो. या ठिकाणी ओपन चा क्रिकेट खेळत असताना चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सीमारेषेजवळ, परंतु जयेश त्या ठिकाणी येतोय. शशांक आहे आणि शशांक त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना आपण पाहतोय एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलेली एक धाव 33 धावांवरती घेऊन जाताना पाहायला मिळते. ही मॅच खूप मोठी आहे मित्रांनो आणि ही मॅच मोठी असल्या कारणानं या मॅच मध्ये ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण मध्ये सजावट बदल पाहायला मिळतोय. एक वेगळ्या थाटणीचा फटका खेळला होता फलंदाज प्रशांत घरतने, परंतु तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडू शशांकनं. धावपलक 33 धावांवरती जाऊन पोहोचलंय. एक मॅजिकल फिगर आपण पाहतोय 333 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आता मात्र चिका ज्याने
आपल्या फलंदाजी करत असताना तीन चेंडूमध्ये नऊ धावा खेळून काढल्यात. तो चिका स्ट्रायकर एंडकडे येतोय. यावेळेस पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीपमध्ये आपण पाच क्षेत्ररक्षक ऑफ साईडवरती तर चार क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो लेग साईडवरती. रोहित जाधव यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करेल. अक्षयला घेतलंय लेग रिजनमध्ये. आपण पाहू शकतो अक्षयला स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षणासाठी दाखल केलाय सईदचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र विकास चिकासाठी. यावेळेस पहा बॅकफुटवर गेले. एका वेगळ्या थाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न चिकाने देखील केला. दोघांनाही अपयश आलंय. एकेरी धावेने धावपलक मात्र पुढे जाईल. लगभग 34 धावांवरती पोहोचले. हे चार चेंडू आहेत ना इथून येणारे हे फार महत्वाचे आहेत. या चार चेंडूंमध्ये 40 कमी धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलं जर आरसीसी संघाला तर कुठेतरी कमबॅक करण्याची संधी त्यांना पण असणार आहे. कारण शशांक सारखा एक चांगला फलंदाज फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आरसीसीमध्ये आहे. यावेळेस पहा आडव्या बॅटने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवरून नंतर पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावपलक पुढे सरकते. धावपलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 35 धावा आतापर्यंत पाहतोय आपण. तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सईद याचा अजून तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून करताना सईद पाहायला मिळतोय या सामन्या दरम्यान. पुढील चेंडू पाहू विकास जसकर याच्यासाठी. मोठा फटका मारण्यापर्यंत चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय. परंतु चेंडू जाते का तर सीमारेषा पार. येस इट इज गॉन फॉर 4. चार धावा येत आहेत. थँक्यू थँक्यू टू गो थँक्यू टू गो दोन थँक्यू थँक्यू थँक्यू. चार चेंडूचा खेळ आणि या ठिकाणी आपण पाहतोय चार चेंडूच्या खेळानंतर एकंदरीत 39 धावा स्कोरबोर्ड इथे लगावल्या जातात. इथून एखादा मोठा फटका एक वेगळा मोमेंटम घेऊन जाईल दुर्गेशच्या बाजूला. परंतु तसं काही घडतंय का? कारण मॅच मध्ये आपण म्हणत असतो ना की 40 आतमध्ये येण्यासाठी एखादा मोठा फटका आला तर त्यानंतर दुसरा फटका मोठा यावा. परंतु त्या ठिकाणी काहीतरी वेगळं घडत असतं. या ठिकाणी काय होतं पाहूयात. आता मात्र सुरेख स्वीपचा फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी रोहित जाधव त्याच्यामध्ये येतो आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी दोन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फसतोय का तर येस. या ठिकाणी विकेटचं पतन होतं रनआउटच्या रूपाने आणि विकास भचकर यांना माघारी परतावं लागतंय. 40 धावा शेवटचा चेंडू असेल. प्रशांत गरत ऑन स्ट्राईक. आरसीसी वर्सेस दुर्गेश शिलन या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. क्वालिफायरचा सामना आहे. मोठी मॅच आणि मोठ्या मॅच साठी या ठिकाणी जमलेला संपूर्ण हा मोठा प्रेक्षक वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप सारे फॅन्स आहेत या दोन्ही संघाचे आणि ते मात्र या ठिकाणी येत असतात. येस नक्कीच येस. स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक असणार आहे 50,000 आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि एक आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक 12,000 आणि एक आकर्षक चषक. अशी पारितोषिकांची उदाहरण आहे या स्पर्धे दरम्यान. आता मात्र सुरेखाचा चेंडू चेंडू मात्र त्या ठिकाणी जातो. बंदुकीचा निकाल घेऊन गोली गोली जर अत्तर घेऊन सीमारेषा पार. चार धावा. थँक्यू 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 तुझ. तेजस इलेव्हन तेजस इलेव्हन संघाचा संघनायक आणि इकरा सीसी दोन्ही कॅप्टन्सनी या ठिकाणी स्टेज समोर यायचे. तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय दुर्गेश इलेव्हन संघाने धावपलकावरती 44 धावा लावल्यात आणि 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजेच चेसिंग करणारा आरसीसी संघ. तर यानंतर क्वालिफायर एकच्या मॅच नंतर आपण एलिमिनेटरच्या मॅच कडे वळणार आहोत. ज्या ठिकाणी इकरा सीसी आणि तेजस इलेव्हनचा नाणेफेकीचा आपण कॉल करणार आहोत. या इकडे या फरीद. या ठिकाणी आपण स्टेजच्या समोर नाणेफेक करणार आहोत. राहुल पेळकर माजी नगरसेविका रेटाताई आपणास विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचंय. रेटाताई सर्वैया आपणास विनंती आहे. आपल्या शुभास विघ्नेश साखरतुडे. विघ्नेश साखरतुडे कॅप्टन. तर यावेळेस मात्र विघ्नेश आलाय नाणेफेक करण्यासाठी. या इकडे व्यासपीठासमोर यायचंय. आपण व्यासपीठावरती नाणे फेकवणार आहे. बंधू ओ बाडी साहेब. तर रेटाताईंच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. कॉइन द्या या फरीद. यावेळेस विघ्नेश कॉल करणार आहे. टेल इज द कॉल आणि नाणाच हरवलेला आहे. थांबा तर पुन्हा एकदा नाणेफेक होईल. पुन्हा विघ्नेश बोलेल.
टेल इज द कॉल अँड हेड इट इज नाणेफेक जिंकले फरीब. आपण नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग एक महत्वाचा सामना आहे, कारण इथून जर तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल. जिंकला तर पुढच्या फेरीत तुम्ही दाखल व्हाल. किती धावांपर्यंत, एक चांगला संघ आहे, तेजस इलेव्हन चांगले फलंदाज आहेत, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 32-35. ओके, ऑल द बेस्ट आपल्यासाठी विघ्नेश. आपण नाणेफेक हरलात, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता तुमचा? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आता समोरचा संघ चांगला फॉर्म मध्ये आहे आणि आम्ही पण दोन मॅच लगातार हरले आहेत, तर चांगला बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू, 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते, तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद रिटाताई. तर कॉमेंटरी बॉक्स मध्ये जाऊया, जिथे आपल्यासोबत भरत सर बोलले जातील. थँक्यू सर. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने, चेंडू जातो कसे मारायचे बाहेर, तर यस इट इज गॉन फॉर 4 रन. तीन चौकारांसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक नयन कालोस यांच्याकडून आणि 6 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे शिवमसाठी. थँक्यू डुबे, थँक्यू डुबे, थँक्यू डुबे. धावांनी श्री गणेश केलाय धावपलकावरती. मी म्हटलं होतं जर दुर्गेश इलेव्हन एका बाजूने चांगली फलंदाजी करतो ना, तर शिवम राय सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहे, खूप चांगली फलंदाजी शिवम रायने सुद्धा केली आहे या अगोदरच्या सामन्यांमध्ये. 4 धावांनी स्वतःच संघाचं खातं उघडलंय आणि श्री गणेश केलाय. यावेळेस मात्र समीर कदम गोलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेस समीरचा पुढचा चेंडू, आडवा बॅटने चेंडू खेळायचा होता, बॅटची काढा घेऊन चेंडू जाईल, तदवर मात्र घेतली गेली एक धाव. यावेळेस मात्र एकेरी धावेने धावपलक पुढे सरकेल 5 धावांवरती. आता पहा काहीतरी वेगळी रणनीती आणली आहे, सातत्याने जयेश येत होता, दुसरा फलंदाज येत होता, आता मात्र ओपनिंगला कोण आलाय? विमल सिंग. विमल सिंगला जबाबदारी दिली, कारण एका अनुभवी खेळाडू आहे ना, एका महत्वाच्या सामन्यामध्ये पुढे आणण्याची गरज होती आणि ते केलंय आरसीसीने. कितपर्यंत आपला विश्वास सार्थ ठरवतील कर्णधाराचा ते आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विमल सिंग पहिला चेंडू तो चौकार आला, त्यानंतर मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. स्वीपचा फटका मारत असताना या ठिकाणी समीरच्या अगेन्स्ट मारण्याचा प्रयत्न, आता मात्र कळच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सर क्षेत्रक्षकाला भेटून सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. लेडीज अँड जेंटलमेन लेट मी सी एव्हरीबॉडीज हँड्स अप इन द एअर. थँक्यू, थँक्यू डीजे. एक मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅच मध्ये ज्या प्रकारचे स्टार्ट जे स्टार्ट करणं गरजेचं असतं ते स्टार्ट मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. दोन चौकार आतापर्यंत येतात आणि तीन चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा स्कोर बोर्डवरती या ठिकाणी लगावल्या जात आहेत. लगातार तीन चौकारांसाठी विमलसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नयन कालोस यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतंय. 3 चौकार 500 आणि 6 चौकारांसाठी 2000 रुपये लगातार जर का आले तर मात्र नयन कालोस यांच्याकडून देण्यात येणार आहे. पारितोषिकांची उधळण होते आणि चला विनंती आहे की या ठिकाणी विमलने मात्र सिद्ध करून दाखवले हो मी आलोय, मला आणलंय या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाच्या कामगिरीसाठी आणि ती कामगिरी मी पार करणार आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने आपला मनोबल सिद्ध केलेत. यावेळेस मात्र धावपलक पहा 9 धावांवरती असेल, थोडीशी इंजरी आहे. या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स देखील उपलब्ध आहे. फय्यूभाई स्वतः या ठिकाणी खेळाडूंची काळजी घेत आहेत. एक चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनची देखील राहिलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा सायकलिंग फलंदाज विमल सिंग. समीर थोडासा महागडा ठरतोय. तीन चेंडू मध्ये अद्याप 9 धावा खर्च घातल्या समीरने, थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं जयू याच्याकडून. यावेळेस पहा आडव्या बॅटने खेळायचा होता, धाऊ घेण्याचा प्रयत्न या सक्सेसफुल झालाय. 4-1, 4-1 दोघी खेळाडूंने 4 नंतर एक एक धावा काढल्या, 10 धावा धावपलकावा लागल्या. तर पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 45 धावांचा. पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. तर ठिकाणी 4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 10 धावा 4 चेंडूमध्ये चांगली सुरुवात म्हणता येईल. आणि एक दोघांचं कॅल्क्युलेशन बघा, ज्या प्रकारचे चौके त्यांनी लगावले, एकाने कवच्या क्षेत्रामध्ये मारला, एकाने स्ट्रेट ड्राईव्ह मारला, त्यानंतर स्वीपचा फटका मारून जरी चेंडू निसटला तरी सुद्धा शरीराचा वेग घेताना पाहायला मिळाला. आणि असं चित्र पाहत असताना आता मात्र या ठिकाणी वाईट स्वरूपाने आमंत्रित 10 व्यक्ती आहे.
समीर वरती दबाव पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आरसीसी संघ पाहायला मिळतोय. दोघांना माहित आहे की आपल्या विकेटची किंमत काय आहे या मॅच दरम्यान, या मॅच साठी किती महत्वाची आहे आपली विकेट, आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी समजदारीवर क्रिकेट या ठिकाणी करत असताना आरसीसी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीर सज्ज होईल, समोर असणार आहे शिवम राय. शिवम रायच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल दीपक सर, जसं की खूप काळ त्यांनी दुर्गेशला राहणाऱ्या संघात संवेद खेळताना घालवलाय आणि त्यामुळे धगेधरे माहीत आहेत. किरण त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत, एकदा कम्प्लीट केली जाते, किरण त्या ठिकाणी फ्रेममध्ये येत आहे. जसं की आपण काल क्षेत्ररक्षकांचा विचार करत होतो त्यावेळेला किरणने सुद्धा खूप कालच्या दिवसामध्ये प्रभावित करून सोडले आपल्या क्षेत्ररक्षणाने, कारण ज्या प्रकारच्या डायव्ह लागायला होत्या फाईन लेग क्षेत्रामध्ये अतिशय वाखणण्याजोग्या अशा डायव्ह त्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी आज या संघाचा स्टँडर्ड कुठे ना कुठेतरी पुढे वाढताना पाहायला मिळतोय. बॅटवरती गेले पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवतोय का, तर येस चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जात आहे जयेशच्या माध्यमातून. आणि एकच धाव या चेंडूवरती येत असताना पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे, धावा धावपकडे लागवले जात आहेत एकंदरीत 13. 45 धावांची गरज आणि त्यामध्ये पहिलं षटक या ठिकाणी थोडस खराब पाहायला मिळतं, कारण 13 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती 32 धावांची. नक्कीच, आपण जर या दोन्ही संघांमध्ये तुलना केली ना तर पहिल्या इनिंग मध्ये दुर्गेश इलेव्हन अर्णाळा संघाने 7 धावा केल्या होत्या, तर तिथे चेसिंग करत असताना या ठिकाणी आरसीसी संघ 13 धावा धावपळकावर लावतोय. आणि दोघ्या बाजूने आपण जर बघायला गेलो तर फलंदाज मात्र कुठल्याही संघाचा बाद झाला नव्हता. यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी माकवरती, गोलंदाज पाहतोय आपण अर्णाळा गावचा विकास धसकर अर्थात चिका गोलंदाजी माकवरती दाखल झालाय. तर सायकल एंड पुन्हा एकदा विमल सिंग एका चौकारांशी विमल खेळतोय. यावेळेस मात्र स्वतःला यॉर्कर करून घेतलं, स्ट्राईड केली, लॉंग स्ट्राईड केली आणि तदनंतर मात्र स्वतःलाच जाळ्यामध्ये ओढून घेतलं. गोलंदाजाने चेंडू फुलरलाईन टाकला होता, यॉर्कर झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता एसटीच्या मागे. मयूर गरज चेंडू अडवेल, धावपलक मात्र स्थिर असेल 13 धावांवरती. येस नक्कीच सर, ज्या प्रकारचं मी मागासपासून एका गोष्टीचा उल्लेख करतो, विकास धसकर किती महत्वाचा आहे, कारण विकास धसकरचं षटक हे खूप महत्वाचं आहे दुर्गेशलन या संघासाठी, कारण एक महत्वाचं अस्त्र म्हणून दुर्गेशलन अर्णासाठी संघासंघाचे हा मात्र कायमचा तात्रा पाहायला मिळाला. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऋषिकेश करत असताना पाहायला मिळतं, ऋषिकेश काटकर अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये नव्हतं, परंतु आज ज्यावेळेला प्लेइंग इलेव्हन मध्ये सेट झाला त्यावेळेस मात्र या प्रकारची चुणूक दाखवतो, म्हणजे अगदी वाखणण्याजोगी कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. जसं की मगाशी ज्या प्रकारे उल्लेख केला होता, तेजस इलेव्हन संघ त्याच्यामध्ये रोहित गोळकरचं षटक खूप महत्वाचं असतं, आरसीचा संघ रोहित जाधवचं षटक खूप महत्वाचं असतं, त्यानंतर दुर्गेशचा विचार करायचा झाला तर विकास धसकर त्याचं षटक तितकंच महत्वाचं असतं. आणि विकास धसकर मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी येस पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु त्या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. दबाव बिलकुल फलंदाजावरती असेल, कारण पहिलं षटक 13 धावांचं जरी आलं असलं तरी सुद्धा मी अजून या ठिकाणी उभा आहे असं दाखवतोय विकास, कारण दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू आणि अवघी 1 धाव खर्च करतोय. वॉट अ कमबॅक, अप्रतिम दर्जाचा या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय विकासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शिवम, शिवम टू विकास, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षण जोर केलं गेल, डाई लगावली जाते प्रशांत गोरात. मातीशी खेळ जसं कोल्हापूरच्या साईडला गेला तर कुस्ती हा खेळ जास्त चालतो. वायर जळते, मी मगाशीच म्हटलं की स्पार्किंग होते, आले डेकोरेटर्स वाले आलेत. मी मगाशी सांगितलं की प्रेक्षकांनो जरा आपण काळजी घ्या, कारण आपल्या पायाखालून ज्या वायर्स गेल्यात ना, आलेत आलेत डेकोरेटर्स वाले आलेत. जरा बाजूला वाचायला तिकडून, बाउंड्रीच्या लांब हो थोडस. आणि हे खेळाडू आतमध्ये जे आले जरा स्वयंसेवक पाठवा, आपले खेळाडू फक्त रेवा आतमध्ये, चला बाहेर सगळ्यांनी, थांबा जरा पंच थांबा, चला आरसीसी व्यतिरिक्त जे आतमध्ये आले सगळ्यांनी बाहेर चला. यावेळेस पहा, 4 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये, धावपळकावर धावा लागल्यात 15. एक चांगला कमबॅक करून दिलाय दुर्गेश इलेव्हन अर्णाळा संघाला. फलंदाज आपण पाहतोय यावेळेस सायकलकडे विमल सिंग आलाय, पुन्हा एकदा विकास धसकर, चिका मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलंय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय स्वतःच्या पालोत्रेमध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू, लगातार निर्धाव चेंडूवरती भर राहिलाय चिकाचा. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज चिकाने.
आता मात्र अखेरचा महत्त्वाचा चेंडू असणार आहे, कारण या चेंडूवरती बरंच काही निर्भर करणार आहे या सामन्याचं गणित. पुन्हा एकदा विकास दसकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, पंचांच्या उजव्या बाजूने विमल सिंग साठी वेगवान चेंडू, चेंडू जातोय सीमा पार फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, पहिल्या विकेटचं पतन. लगातार तीन विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, लगातार तीन कॅच जर कोणी घेतला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, आणि लगातार तीन चौकारांसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी गोटूच्या चाल्याची चुणूक या सगळ्यांना लागते आता, कारण गोटूच्या चाले की या ठिकाणी बक्षिसांचा वर्षा होतोय सर्वांना माहित आहे आणि त्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. वेलकम गोटूच्या, तुमचं स्वागत आहे विरार प्रीमियर लीग 2020 माध्यमातून. विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकाल. रिटा मॅडम त्या ठिकाणी आहेत, तसेच मिनलताई पाटील मॅडम सुद्धा आहेत, तसेच संतोष पिंगोळकर सर आहेत, आणि आता गोटूचाचा सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं या व्हीपीएल 2020 माध्यमातून मी पुन्हा एकदा शब्दसिंगाने सहसा स्वागत करतो. दुसरं षटक या ठिकाणी विकास जसकर यांनी हाताळलं, आपण पाहिलं ज्या प्रकारे षटक आलं, दोन धावा खर्ची अवघा केला त्याने, एक गडी तंबूच्या आसरात धाडला तो म्हणजे विमल सिंग. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय जयेश आरसीसी या संघासाठी. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण ही मॅच मोठी आहे. क्वालिफायरची मॅच म्हणजे क्वालिफायरच्या मॅच मध्ये ज्या प्रकार क्वालिफायरच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचं काम करणं गरजेचं असते, मात्र काम या ठिकाणी दुर्गचलना अन्ना करताना पाहायला मिळालं. आता मात्र सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय, आकाश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव. ज्या प्रकारे मित्रांनो तिकडे अजूनही वायर शॉर्ट होते, प्लीज आपण तिकडनं थोडेसे बाजूला दुसरीकडून खेळाचा आनंद घ्या. जिथे वायर स्पार्क झाले तिथून बाजूला व्हा मित्रांनो, खरोखर तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते आणि ते आम्हाला चांगलं दिसणार नाही. त्यामुळे विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बाजूला व्हा. तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण तिथे वायर जाळली त्या ठिकाणी बाजूला व्हायचंय. कोऑपरेट करा मित्रांनो, तुमची आवड आम्ही समजू शकतो, परंतु आत्ता सध्याच्या घडीला या ठिकाणी तुमची काळजी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा आकाश आकाश चेंडू जयेश मात्र बॅटपुट्याला पंच करून दिला, तोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातंय. जयेश गडेच्या माध्यमातून तत्पूर्वी एकच धाव घेतली जाते. थोडस शांतता पाहायला मिळते आरसीजी खम्यामध्ये, कारण तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि जणू काही जखडून ठेवलं गेलं या ठिकाणी गोल फलंदाजांना. शिवम राय जो धावा उगत होता, जो धावा काढण्यामध्ये चांगलं यश प्राप्त करत होता, तो मात्र या ठिकाणी कुठे ना कुठेतरी थांबताना पाहायला मिळतो. आता मात्र या ठिकाणी भीमर रूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, नऊ चेंडूची सांगता होते या ठिकाणी, आणि नऊ चेंडू येत असताना आपण पाहतो एका अवंतरित धावेने या ठिकाणी धाव फलक पुढे सरसावलं जात असताना 18 धावांवरती. तर बक्षिसांचा वर्षा या ठिकाणी लगातार तीन चौकारांसाठी, लगातार तीन चौकारांसाठी 500 रुपये, लगातार तीन कॉटसाठी 500 रुपये, आणि लगातार तीन विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गोटूचाचा यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येणार आहे. नयनजी कालोष्टे यांच्याकडून तीन चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि 6 चौकारांसाठी 2000, आणि विकेट अटेकसाठी 1000 रुपये, एका चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नयनजी कालोष्टे यांच्याकडून. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता नंतर एक बंद घेऊन काढला चेंडू, आपण पाहतोय बॅकपॅटरून गेलो आणि पंच करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय का, तर नक्कीच फसलाय जरूर, कारण एकच धाव येते या चेंडूवरती आणि थोडीशी निराशा जरूर असेल या ठिकाणी शिवमच्या बाजूने, कारण या प्रकारचा फटका त्याला येणं अपेक्षित नव्हतं आणि तो चेंडू मात्र त्या प्रकारे टॅपच्या सहाय्याने पुढे गेला. जयेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आकाशचा चेंडू शिफ्टचा फटका मारण्याचा प्रयत्न, रविकांत गरे चेंडू लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू जातो सरळ बंदुकी सरकारी गोली गोली करत जाती गेम सी मारेचा पार 4 धावा. थँक्यू थँक्यू दिवे थँक्यू दिवे. धावा धाबक लागला गेला 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर रन 4 बॉल लॉस ऑफ 1 विकेट, आणि या चौकारांशी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलं गेलेलं आहे जयेश याच्या माध्यमातून. मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. प्रशांत सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, ते घेऊन जायचंय. 23 रन्स झालेले आहेत आणि 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. या प्रकारचा सूर्यकसा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं, पंचाकडे दात मागितले जाते, परंतु पंच त्या ठिकाणी अपील फेटाळत असताना डॉट एक धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल, 7 चेंडू 21 धावांची गरज.
व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या आलेल्या असताना या प्रकारचा सामना पाहायला मिळतो. खरोखरच त्यांच्या इकडे आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल, कारण या प्रकारची मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. घमासान बारा मुघला दुर्गेश इलेव्हन वर्सेस RCC या दोन संघात दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने घेऊन गेला चेंडू, चेंडू मात्र या ठिकाणी तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटका अखेर धावपलकावर धावा लागल्या. 24 येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चौकारांची आवश्यकता असेल. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी RCC या संघाला. दुर्गेश इलेव्हन अर्नाळाचा खेळ मात्र या ठिकाणी खुश आहे, कारण या सामन्यामध्ये जिंकणारा संघ जर काही 21 धावा आल्या तर 5000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी नयन कालिष्ट यांच्या माध्यमातून मिळणार आहे. वैभवजी नवार यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. 21 धावा जर का चेस केल्या तर मागील 2 वर्षांचा जर का मी विचार केला तर यावर्षी बक्षिसांचा वर्ष जास्त होतोय आणि कोणतरी म्हणत होतं की कोरोनाचं संकट आहे, पैसे खूप कमी आहेत किंवा काय, परंतु आज या ठिकाणी थोडीशी उधळण जास्त पाहायला मिळते. खरोखर एक चांगली बाब आपल्यासाठी. हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक रंजनजी पाटील यांच्याकडून. व्हॉट अ मॅच गोइंग हियर, सुपर्ब. बॅकपटवरती गेले, पंच करून दिला, चेंडू मात्र जाते त्याकडे दुसऱ्या चेंडूकडे आणि त्या ठिकाणी काय घडलंय, गॅदर करण्यामध्ये चुकी, पंचांकडे दात मागण्याची संधी सुद्धा नाहीये, कारण या ठिकाणी विकेटचं पतन होता होता राहिलंय आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली जाते. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत आपण पाहतो धावा धाबा लागवा गेल्या 25. अजून चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची गरज असणार आहे. 20 5 चेंडू आणि 5 चौकारांची गरज आणि 5000 रुपयाचं पारितोषिक आहे जर का या 20 धावा आल्या तर. मागील 2 वर्षांचा इतिहास आम्हाला सांगतो की दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ हा दोन्ही हंगाम विजेता झालेला आहे आणि आज अशी असं चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये की जवळजवळ त्या ठिकाणी जाताना पाहत नाही. आता मात्र वॉट फील्ड बाय मिस्टर जयेश गरत. बॅटने धमाल केली, क्षेत्रक्षणे धमाल केली आणि म्हणूनच संपूर्ण दुर्गेश अर्नाळाने कमाल केली असं काहीच चित्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत या 3 धाव आपल्या संघाने वाचवल्या जातात. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. जवळजवळ हा विजय मात्र या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय आणि सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याचा मान मिळतोय का प्रश्न जरूर आहे मित्रांनो, कारण क्रिकेट हा खेळ खूप वेगळा आहे, कधीही बदलू शकतो जर त्याला क्रिकेटमध्ये थारा नसतो आणि त्याचीच प्रचिती आता मिळाली. चौकार येतो जयच्या बॅट मधून आणि या 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा गतिमान होत असताना धावून पोहोचतोय. 30 धावून होते. थँक्यू डिजे. डिजेला थोडा आराम देतोय आम्ही या ठिकाणी, कारण शेवटचे सामने आहेत हे आणि या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त करून चर्चा केली जाणार. आता मात्र काय केलं तर चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं डेली बेटच्या रूपाने त्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू येत असताना जवळजवळ हा सामना या ठिकाणी आपल्या बाजूने झोकवताना पाहायला मिळतो. दुर्गेश इलेव्हन हा संघ RCC संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता या मॅच अगोदर, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती त्यानंतर चांगली फलंदाजी त्या ठिकाणी जयेश विकास आणि प्रशांतनी केली आणि त्यानंतर मात्र 45 धावांचं आव्हान सेट केलं होतं RCC समोर आणि या ठिकाणी संघ जवळजवळ विजयाचा जाताना पाहायला मिळतो. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी आलन कोळी अडवत आहेत. तत्पूर्वी विकेट पतन होताना पाहायला मिळते, तर नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना एकंदरीत धावांची गरज असेल. ती म्हणजे 15 आणि विजय संबोधन करते सलग तिसऱ्यांदा. तिसऱ्या वर्षी ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करणारा संघ ठरतो दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. डीजे
थँक्यू डिजे. जयेश घरत याच्यासाठी पाटील स्पोर्ट्स अचोळ गाव यांच्याकडून शूज आणि बॅट या ठिकाणी गिफ्ट देण्यात येत आहे या त्याच्या बहारदार आजच्या दिवसाच्या खेळीसाठी. तर जयेश घरत यांनी व्यासपीठावरती यायचंय आणि पाटील स्पोर्ट्स या ठिकाणी रवी पाल या ठिकाणी हे जे बक्षीस आहेत ते जयेशला देतील. जयेश पाटील स्पोर्ट्स कडून बॅट आणि शूज तुझ्यासाठी.